नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाहूयात नवी मुंबई एपीएमसी मार्केट यार्ड व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक 18 नोव्हेंबर 2020 कांदा बाजारभाव। सुरुवात करत मुंबई येथून, मुंबई येथे आज 59 कांदा गाड्यांची आवक दाखल झाली होती। VIP सुपर क्वालिटीचे जे महाराष्ट्रातील कांदे आहेत ते 5,000 रुपयापासून 5,500 रुपये क्विंटलपर्यंत विकले। त्या खालोखाल एक नंबर क्वालिटीचे कांदे 4,500 ते 4,900 रुपये क्विंटलपर्यंत विकले। नंबर दोन क्वालिटीचे कांदे 4,000 ते 4,400 रुपये क्विंटलपर्यंत विकले। नंबर तीन क्वालिटीचे कांदे 3,500 ते 3,900 रुपये क्विंटलपर्यंत विकले। महाराष्ट्रातील नवीन लाल कांदा 2,000 रुपयापासून 5,500 रुपये क्विंटलपर्यंत आज विकला आहे। तर MP येथील जुना कांदा 3,000 रुपयापासून 3,500 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे। तर आयात कांदा हा 4,000 रुपयापासून 4,500 रुपये क्विंटलपर्यंत, तुर्की येथील गुलाबी कांदा विकला आहे। तर इराण येथील कांदा 3,000 रुपयापासून 4,000 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे। इजिप्त येथील कांदा 2,800 रुपयापासून 3,500 रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विक्री झालेला आहे। त्यानंतर बेंगलोर येथे टोटल 27,589 कांदा गोण्यांची आवक दाखल झाली होती। महाराष्ट्र व MP येथील कांद्याला एक्स्ट्रा सुपर क्वालिटीचे कांदे 5,000 ते 5,300 रुपये क्विंटलपर्यंत विकले। बिग साईज कांदे 4,800 ते 5,000 रुपये क्विंटलपर्यंत विकले। मुक्कल साईज कांदे 4,500 ते 4,800 रुपये क्विंटलपर्यंत विकले। राजस्थान येथील कांद्याच्या 10 ट्रकची आवक आज दाखल झाली होती। त्याला बेस्ट क्वालिटीचे कांदे 4,000 रुपयापासून 5,500 रुपये क्विंटलपर्यंत विकले। कर्नाटका व आंध्र प्रदेश येथून 10 ट्रक कांद्याची आवक आज बेंगलोर येथे आली होती। मुक्कल बिग साईज कांदे 4,500 ते 5,500 रुपये क्विंटलपर्यंत विकले। मीडियम कांदे 3,500 ते 4,500 रुपये क्विंटलपर्यंत विकले। तर इजिप्त इराण येथून जो आयात कांदा आलेला आहे त्याची 10 ट्रकची आवक आज आली होती। त्याला बाजारभाव 3,000 रुपयापासून 4,000 रुपये क्विंटलपर्यंत पिंक क्वालिटीच्या कांद्याला मिळाले। तर रेड क्वालिटीचे कांदे 2,500 ते 3,500 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विक्री झाली आहे। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर